सांगितलं टायटल गाडीच्या डिक्की टेंटचा मजा. आणि तू काय सांगितलं? नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर आजचा व्लॉग सुरू करायला उशीर झाला आणि मॉर्निंग फक्त तुमच्यासाठी असू शकते, माझ्यासाठी नाही, कारण आता वाजलाय 1 आणि आम्हाला उठायला उशीर झाला होता. आणि मज्जा काय झाली, संकेत आहे ना किती वेळ बाहेर कडी वाजत होता, पण सगळे जास्तच्या कामात होते तर खूप वेळ कडीच उघडली नाही. आणि या ठिकाणी संकेत पण आलाय. आणि आता आम्ही जेवण केलं आहे, मस्तपैकी सोयाबीनची भाजी खाल्ली आहे. आज आरोहीने काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट केला होता सोयाबीनच्या. पण खाल्ली आपण? नाही ना, अशी नाही खाल्ली, पण अशीच मम्मीने केली होती तेव्हा. नाही पण आज आहे ना, म्हणजे छान झाली होती मस्तपैकी. तर थँक्यू सो मच, आजची भाजी खरंच खूप भारी होती. आणि ए इकडे बघ, विपुल बोलतोय. धन्यवाद एवढी तारीफ केल्याबद्दल. तुम्ही तारीफ करत नाही म्हणून तुमचा खूप खूप धन्यवाद. खोटी मोठी तारीफ केली म्हणून धन्यवाद. नाही नाही, खरंच छान झाली होती. आणि मला असं वाटतं आपण आधीच खाल्ली होती का पहिले? हा ना, खाल्लेली आहे. मम्मी आली होती, मम्मी केली होती, आय डोंट रिमेम्बर. तर आता आमची प्लॅनिंग झाली आहे म्हैसमाळला जाण्यासाठी. तर माझं आवरलेलं आहे, प्रसादचं पण आवरलेलंच आहे. संकेत आवरून आला होता आणि आरोही मॅडमचा अजून सुद्धा मेकअपच चालू आहे. हे बघा, मी आंघोळीला गेलो तसं दाखवा, तसं आवरत होती. नाही रे, मी तू यायच्या 5-2 मिनिट आधी उठले आणि तेव्हापासून आवरतीच ना. पण चला आता आवरलं, लेट्स गो. तर गाडी वगैरे क्लीन केली आम्ही आणि आता लगेच आम्ही म्हैसमाळसाठी निघतोय. आणि मी खूप जास्त एक्साइटेड आहे, कारण मी आता माहिती का झाले, 2 वर्ष झाले असतील, 2 वर्षापूर्वी म्हैसमाळला गेलो होतो आणि त्याच्यानंतर आता आम्ही म्हैसमाळला चाललोय. सगळी आता आम्ही लगेच निघतोय आणि आरोही या ठिकाणी गाणे लावतीये. तर आपण गणपती बाप्पाचं पण दर्शन घेऊया, बालाजी भगवानचं पण दर्शन घेऊया. बोला बजरंग बली की जय. मी निघणार असतो आणि ऐन टाइमवर पाऊस चालू होतो, एवढी गाडी पुसली आणि लगेच पाऊस सुरू झाला. सर्व वेस्ट गेली एवढी मेहनत, लगेच पाऊस सुरू झाला. पाऊस आहे ना माझ्या प्रेमात पडलाय वाटतंय, म्हणजे जेव्हा की आम्ही निघतो ना मला भेटायला येऊन जातो. मला असं वाटलं तिथं पोहोचल्यावर पाऊस आला तर ती गोष्ट वेगळी होती, पण प्रवासाला पाऊस झाला ही पण एक एन्जॉयमेंट वालीच गोष्ट आहे. आणि गाईस समोर आहे ना झाड पडलंय या ठिकाणी, हे बघा झाड पडलंय आणि वायर पण पडलंय. आता कुठून जायला रस्ता काय माहिती नाही, कापलंय रे वाटत, ते कमजोर असेल ना म्हणून कापलंय आणि ते वायरला धडकलं, त्याच्यामुळे ते वायर पण पडलंय त्या ठिकाणी गाईस. आणि पावसात खूप जास्त जपा हे काय, भरपूर झाड कापले या ठिकाणी, म्हणजे जे जास्त कमजोर झाड आहे ना ते खरं कापायलाच पाहिजे, कारण ते रिस्की असतात. फक्त जे चांगले झाड आहे ते नका कापू, नाही तर उगाच विनाकारण चान्स भेटला म्हणून चांगले झाडच कापायचे लोक. सो गाईज आता या ठिकाणी आम्ही पेट्रोल टाकून घेतलंय आणि चलो लगेच जाऊया आपण. बाबा पेट्रोल पंपच्या सिग्नल मध्ये इथं आहे ना, झालंय आम्हाला 10-20 मिनिटं, एवढी मोठी ट्रॅफिक लागली ना. हॉटेल रविराज पासून इथपर्यंत बाबा पेट्रोल पंप पर्यंत फुल गाड्याच आहे, आज फुल ट्रॅफिक आहे. आज आता तरी आम्ही पुढे आलोय बऱ्यापैकी. आता आम्ही ना दौलताबादच्या खाली आहे, म्हणजे अलीकडे थांबलोय. बट वरती इतकं भारी वातावरण झालंय ना, एवढं क्लासी दिसतंय ना वरती, ढग वगैरे आले, असं आभाळ आलंय पूर्ण किल्ल्याच्या बाजूला, खूप भारी दिसतंय. बघा गाईज वातावरण किती भारी. आणि वरती एक मिनिट मी किल्ला दाखवतो, देवगिरी किल्ला. हे बघा पूर्ण ढगांच्या मध्ये गेलंय, बिलकुल काहीच दिसत नाही त्या साईडला, एकदम भारी वाटतंय. आणि आम्ही अलीकडेच थांबलो होतो कारण वातावरण एकदम भारी वाटत होतं आणि बाहेरून इतकं, म्हणजे इतकं भारी वाटत होतं ना. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा समोरचा एकदा नजरा तरी बघा ना, इथून जाताना किती भारी वाटत असेल गाडीमध्ये, एक नंबर वातावरण झालंय डायरेक्ट. चल हे काय लिहितोय येड्या, चल बघा हे गाडीवर काय लिहित होता, सिग्नेचर बैस. गाईज बघा आता समोरचा बिलकुल किल्लाच दिसत नाही इथून काही, किती सुंदर वाटतंय ना एवढं, म्हणजे प्रत्यक्षात बघायला ना खूप जास्त भारी वाटतंय. ते पूर्ण किल्ल्यांच्या बाजूला ढग, थोडं थोडं दिसतंय काहीतरी, वरती तर वातावरण एकदम क्लासी झालं असेल आणि वरती पाऊस पडतोय म्हणून अजूनच भारी वाटत असेल. किल्ल्यावर जाणार नाही आपण, पुढे जायचं आपल्याला म्हैसमाळला. बट घाटातला रस्ता आहे ना तो पण एकदम ढगांमध्ये गेलाय आणि तो पण खूप जास्त सुंदर दिसतोय.
आता आम्ही घाटामध्ये आणि इतकं सुंदर वातावरण झालंय ना घाटामध्ये, बाप खरंच जन्नत वाटतंय माहिती का. आणि आता आपण घाटाच्या एक्झॅक्ट वरती आलोय ना, तर या साईडला जे डोंगर आहे ना ते बघा, ते पूर्ण त्या ढगांच्या चादरी खाली गेलेले, इतकं सुंदर मनमोहक वातावरण वाटतंय ना. आता आम्ही गाडी या ठिकाणी लावून टाकली आहे आणि आता पलीकडच्या साईडला जाऊया. दौलताबादच्या घाटाच्या एकदम वरती आम्ही आणि इथं एवढे लोक थांबले ना, म्हणजे सगळे आनंद घेत आहे पावसाचा आणि या वातावरणाचा. समोरचं वातावरण बघा ना, इतकं सुंदर झालंय ना खरंच. असे लहान लेकरं तर लई एन्जॉय करतील, सगळ्यांना घेऊन आलं पाहिजे इकडे. हा एक लहान लेकरू शेंबड आहे पण ते म्हातार. सकाळी तू बोलला ना तू बेबी बॉय, बेबी बॉय नाही बॉस बेबी म्हणलो होतो मी, पण मी बेबी बॉय म्हणतो तुला. चुप तुझे बसायचं का सांगते तुला बस. आणि मग मी तुझी ना मजनू सारखी पेंटिंग काढतो, घोडे पे गधा बैठा आहे तू गधा. आणि आम्ही संकेतचा फोन आहे ना, म्हणजे याला लावलाय सेल्फी स्टिकला आणि खाली बघा डायरेक्ट काही खाली गेला फोन तर मेला डायरेक्ट. एक मिनिट तुम्हाला दाखव तुम्ही फोन मी कसा आधारावर लावला. एक मिनिट फोन कधी मरत असतो का हे बघा. संकेत देऊ का टाकून? तुला पण टाकावं लागेल खरं, पण त्याचा फोन टाकला की त्याला पण टाकावं लागेल. मला पण टाकून दे सोबत. आम्ही निघतो या ठिकाणी आणि खूप भारी वातावरण झालंय, बट पाऊस सुरू झालाय आणि आपल्याला पुढे सुद्धा जायचंय. आमचीच गाडी राहिली तिथं, इथल्या पूर्ण गाड्या गेल्या. मजा आली ह्या स्पॉटला सुद्धा, आपले खूप सारे फॉलोअर सबस्क्रायबर सुद्धा भेटले आणि त्यांना भेटून खूप छान वाटलं. हा जो रोड इकडचा हा वेरूळ साईडला जातो आणि इकडचा खुलताबाद आणि म्हैसमाळ साईडला जातो. तर गाईज आता आम्ही लागलोय म्हैसमाळच्या रस्त्याला. समोर जो रस्ता दिसतोय हा थोडासा खराब रस्ता आहे जाऊस, तर नंतर पुढे चांगला रस्ता आहे आणि त्याच्यानंतर परत घाटाचा रस्ता थोडासा खराब आहे. म्हणजे मी लास्ट टाइम गेलो होतो तेव्हा खराब होता, आता काय माहिती थोडाफार झाला असेल चांगला. चांगला झालाय का? ओके. तर आता आम्ही एका ठिकाणी थांबलोय, आता म्हैसमाळच्याच रोडला आम्ही. इथून काहीतरी खायला घेऊन टाकू, कारण वरती गेल्यावर नेटवर्क नसतं, परत फोन पेचं पेमेंट होत नाही आणि आपल्या कॅमेऱ्यावर आता पाणी पडतंय. वैद एवढं सगळं खायला घेतलं आता वरती. आपल्या गाडीत न्यूजपेपर पण आहे, न्यूजपेपरवर सगळे एकत्र करू आणि मग बसून खाऊ. चला आपण जाऊया पुढं. आता काचीवर कशी वाप आली. गाईज मला आहे ना असं ऑफ रोड जास्त आवडतं. आता बघा ना चिखलाचा रोड आहे, पण त्यासाठी ना मोठी गाडी पाहिजे, पण मोठे टायर. आपली गाडी ना टेकली तरी कुठे कुठे धोका वाटतो मला. आणि उद्या सुद्धा आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाणार आहे, तर उद्याचा ब्लॉग तुमच्यासाठी सरप्राईज असणार आहे. आणि मे बी उद्या संकेत प्रसाद, संकेत मे बी नसल काय माहिती, येणार आहे का उद्या? हा मग संकेत पण राहील आणि खूप जास्त मज्जा करू. आणि उद्या गाडीत गादी टाकणार आहे आपण, म्हणजे उद्या गाडीत झोपायची व्यवस्था करू आणि मस्तपैकी एन्जॉय करत जाऊ. फक्त गाडी कोणी चालू राहा, मला एन्जॉय करायचंय. एन्जॉय करायचंय, एन्जॉय करायचंय. गाडी शिकण आमचा हार्ट आम्ही असं हातावर घेऊन, मला झोप म्हणजे मला झोपून नाही बसावं लागणार, असं बसावं लागल. संकेत नाही जोक झाला, एवढा घाण हसतो ना घोडा. घोडा हसत नाही, घोडा पाहतो. सांग ना, चल ना उद्या चांगला ऑडियन्सला पण कळू नये. ते वायपरचा आहे ना आवाज येत होता समोरून, तर त्यांनी विचारलं कशाचा आवाज येतोय. अरे म्हणे याचा तो अंडाचा, त्याच्यावरच एवढा मोठ मोठे आवाज. अरे काहीतरी करत होतो आवाज काढतोय.
पण ती म्हणली हातवंड करतोय. सो गाईज, आता ना आम्हाला मध्येच पोंगे दिसलेले आहे रस्त्याने. पोंगे विकत होते एक बाबा, तर ऋषी आणि संकेत गेलाय त्यांच्याकडून पोंगे घ्यायला. बाय ना, ते पावसात एवढं पावसात आहे ना पोंगे ते विकताय. बट आमच्याकडे ऑनलाईनच पेमेंट होतं, पण संकेतकडे निघाले थोडेफार कॅश, तर आपण आहे ना घेऊन टाकू त्यांच्याकडून, त्यांनाच तेवढी मदत होईल. किती लाय बाबा? 10 रुपये. ताजे ताजे एकदम कडक. किती घ्यायचे? एवढ्या पावसा याच्यात थांबले तुम्ही इथं? थांबतो. हो का? 4 ते 5 रुपये द्या. 4. कुठले तुम्ही? हो का? मस्त काम करताय. लेकरा बाळांसाठी किती थांबावं लागतं ना. तुमचे काय करत बाळण ते? तुमचे लेकरं काय करता? हो ना, काय करता? शाळेत जाते. हो का? चला, होईल होईल, ते पण मोठे होतील, काढतील तुमची वेळ, वाईट वेळ त्यांच्यामुळे जाईल निघून. चला बाय. फायनली आपण आता म्हैसमाळच्या डोंगरावर आलोय, आणि म्हैसमाळ थंड हवेचं ठिकाण आहे आणि खूप फेमस ठिकाण आहे आमच्या छत्रपती संभाजीनगर मधलं. फक्त रस्त्यांचे थोडे प्रॉब्लेम आहे, तर सरकारला विनंती करतो मी, प्लीज 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 लवकर रस्ते बनवा. खूप मदत होईल माहिती का रस्ते बनवल्याने, कारण वातावरण इतकं भारी ना, हे बेस्ट प्लेस आहे फिरण्यासाठी डायरेक्ट. आणि इकडे जर मी तुम्हाला दाखवलं ना, इतकं भारी, डायरेक्ट स्वर्ग आहे स्वर्ग. वेट असं वाटतंय ढगात आलोय आम्ही. ढगातच ऍक्च्युली आपण, कारण आपण ग्राउंड लेवल पेक्षा खूप वरती आता, तर आपल्या आजूबाजूला ढग आहे. जे खालून बघताय ना लोक, त्यांना आपण ढगात दिसत असणार आहे आता पूर्ण, म्हणजे असं वरती ढग. आणि आपण ऍक्च्युली आता वरती आलोय ना, तर आपल्याला तिथे जाणवणार नाही, पण इकडच्या साईडला बघा, डायरेक्ट ढग जमिनीला टेकलेले दिसत आहे. या साईडला ते ढग बघा, असे जवळ आहे आपल्या डायरेक्ट. हे बघा, जमिनीवर जमिनीवर ते धुकं, आणि ते एकदम फीलच भारी आहे. हा बट किती भारी वाटतंय ना, चालताय. आमच्या आपण गाडी चालवली ते आपल्या समोरून गेले इथून, किती भारी वाटतंय ना. एकदम त्याच साईडला जाऊया, तिथं गाडी लावू आणि मग आनंद घेऊ मस्त पैकी निसर्गाचा. चलो ना, ह्या साईडला तलाव आहे आणि तिथं खूप सारे मुलं खेळताय. तर प्लीज जेवढे कोणी व्हिजिटर इकडे येत आहे ना पर्यटक, त्यांनी प्लीज तेवढी काळजी घ्या की पाण्यात जास्त जाऊ नका. एन्जॉय वरती वरती करा, कारण आपल्या जीवापेक्षा जास्त काहीच नसतं. आणि बघा ना, पाण्याची लेवल खूप जास्त वाढली आहे आणि त्याच्यामुळे खूप जास्त सुंदर दिसतंय. अजूनच किती भारी वाटतंय ना, पाण्याची लेवल एकदम मस्तपैकी वाढली आता. आणि गाईज, या ठिकाणी बघा, ढग आहे, ढग डायरेक्ट माझ्या बाजूला आहे. हे हाताला असं, हाताला ते वॉटर ड्रॉपलेट लागतंय, म्हणजे इतकं भारी वाटतंय ना, ते दव बिंदूच्या हाताला लागतंय ना, खूप भारी. जा ना, जा. सो गाईज, आता आपण आलो इथं बालाजी भगवानचं दर्शन घेण्यासाठी. इथं गाडी लावली. संकेत, गाडीचे लाईट ऑन आहे, ऑफ कर ना. धुकं होते ना इकडे पूर्ण, तर काही दिसत नव्हतं, त्याच्यामुळे मी गाडीचे लाईट आणि पार्किंग लाईट ऑन केले होते. अँड गाईज, आमची छोटी छत्री बारे कामात आली आता, पण आम्ही दोघंच बसलो त्याच्यात. चल पळत जाऊ, ओलं व्हायचं नाही तर. चलो, तर आता आम्ही दर्शन करून आलोय आणि मध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, सो मी व्हिडिओ नाही घेतला मध्ये. आणि मध्ये आपले खूप सारे फॉलोअर सबस्क्रायबर पण भेटले होते, जवळचेच होते आणि त्यांना खूप आनंद आला, लहान लहानच होते. आता ना आपण इकडे पुढे थांबू आणि मग मस्तपैकी ते चिप्स आणि ते आणले ना सगळे एका पेपरवर घेऊ आणि एकत्र करून खाऊ. आणि आम्ही ना आता इथं थांबलोय ना, बाप रे इतकं भारी वाटतंय या साईडला. बघा ना पाठीमागे डायरेक्ट, ए चला ना, उतरा ना, उतर. मस्त मुरकरे खाऊ. काय काय म्हणताला? मुरकुल 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 मुरकुल. आणि काही, आम्ही आता डिग्गी उघडली पाठीमागची आणि त्याच्यात बसलोय पाठीमाग डिग्गी मध्ये, किती भारी वाटतंय ना. आणि आता मोबाईल लावून देऊ याला स्टँडला आणि मग आपण मस्त पैकी फोटो पण घेऊया आपले. बसा, तिथं किती भारी वाटतंय. आम्ही आता फोटोशूट सुद्धा केलं इकडं आणि आम्ही व्हिडिओ साठी टायटल शोधत होतो. संख्या तू काय सांगितलं टायटल? गाडीचं टिकीट ट्रेनचं माझा. तू काय सांगितलं? तू तुम्हाला काही सजेशन नाही द्यायचे का? काय टाकता येईल टायटल? हा भारी वाटला ना, गाडीचा काय काय गाडीचं टिकीट ट्रेनचा माझा. साठी खूप जास्त फोटो काढले आणि खरंच टेंटवाली फिलिंग येते. वरतून पाऊस पडतोय आणि तो पाऊस नसं लागत ना, खूप भारी वाटतंय. आणि बाजूला बघा, पूर्ण धुकं धुकं आले, म्हणजे ऍक्च्युली आभाळच आहे हे. आणि हे बघा पाऊस, हा हा, किती भारी वाटतंय ना. मी तुझं सामान काढू, सीट खाली पाडू, मग मांडे घालून बसते. हा चालेल, पडत काय काय कसं इकडे पडत ना सीट कोणतं? नाही नाही, थांब, करता येतं ना, थांब, उठ उठ उठ, मी करतो. आता हे बघा, हे ना ती सीट पाडताय खाली, कारण की तिथे बसायला आम्हाला, आणि आम्हाला ना हे सर्व खायचंय, पण ते पण सुखात नाही खायचंय, ते सर्व पेपरवर टाकून मिक्स करून तसं खायचंय, म्हणून एवढे कुटाने करताय. चलो झालं, यस फिक्स.
बघा फॅन लावतोय म्हणजे काय म्हणावं मी याला आता. एक तरी ते इतकी थंडी वाजते ना आणि त्यातल्या त्यात हा फॅन लावतोय. पण जागा होती आपण इकडून एवढे कुठे केले आता काय आलं ना हा फॅन चालेल का याला नाही पावर चालेल थोडीशी कंजेस्टेड जागा आहे त्यात पण आम्ही बघा ना किती जुगाड केलाय बघा हे बघा पूर्ण म्हणजे इथं बसलो इथं फॅन लावलाय या ठिकाणी अरे तू तिरपा करतोय फोन हे बघा इथं फॅन लावलाय हवा घेण्यासाठी इथं छत आहे एक नंबर फिलिंग ते मी म्हणलं नाही का पहिले त्यासारखं कस गाडीमध्ये टेंटची मजा मज्जाच आहे तुम्हाला बी आणावं वाचा असं या मैस मला गाडी बघतो अरे बघा काद बसली या ठिकाणी पेपरचा प्लॅन कॅन्सल केला आम्ही ज्याला त्याला जे आवडेल त्यांनी त्यांनी ते खा बरं मला आवडत पण झालं नसतं नाही तर जागा आणि सांडलं पिंडलं चुबे गाडी सांडला असतं तुला साफ करावं लागलं चप खाऊन घे का आवरट सारखे भिडले फोडू राहिले टराटर अरे जर कमी का लास्ट थोडी जरी गळ संपून टाकलंय आता पिशवीत बरे का आहे ना निघायला उशीर झाला होता तर आता पण आम्हाला आहे ना निघायला झालं ना निघायलाच उशीर झाला होता अरे तू काय अरे आम्हाला निघायलाच उशीर झाला होता अरे तू ढेकर नको देऊ अरे दादा आम्हाला निघायलाच उशीर झाला होता आणि आता 6:30 झाले तर अंधार व्हायच्या पहिले खाली गेलं पाहिजे कारण घाटाचा रस्ता खूप स्लिपी झालेला आहे तर आपण निघू नगत अरे येड झाले अरे चला निघू आपण बरं काय अरे अरे चला निघू चल अरे येड झालंय अरे परत पागल ते तर चला आता आपण निघूया आणि त्याच्या पहिले सीटांचे सरळ करून टाकू कारण लय कुठाना केला होता एक एक सामान द्या ना तुम्ही आरोय मला सामान दे ना जायच्या पहिले फक्त एकदा समोरून आहे ना इकडून राऊंड मारून येऊ चला यो किती भारी वाटतंय ना बेंडू कुड्या संकेतला चिकला टाकू आणि इथं देऊ सोडून खूप दुख आहे त्यामुळे रस्ता दिसत नाही म्हणून उतरून सांगावा लागतोय रस्ता आज खरंच आम्ही खूप जास्त एन्जॉय केलं आता आम्ही घाटाच्याच खाली थांबलोय थोडं फ्रेश होण्यासाठी आणि खरंच इतकं भारी वाटलं ना आज म्हणजे आजच्या सारखी मजा मला खरंच आली नाही मागच्या व्लॉग मध्ये पण नाही व्लॉग करायला पण खूप जास्त मजा आली आणि वातावरण इतकं भारी झालं ना आता सुद्धा बघा ना किती भारी वाटतंय पाठीमाग तर चला आपला व्लॉग आपण या ठिकाणी एंड करूया तर कसा वाटला तुम्हाला हा धमाकेदार व्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका व्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय लव्ह यू टेक केअर आपला स्वॅग वाढत चालला जिथे जिथे पावला मिरकिनीला फोड पहिली गाडीला भाव एकदम कडक मराठी ऋषिकेश माझं नाव तर बोरांचं बोलणारा शिव आपले गाव.